देवाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या आगड गावात काळभैरवनाथ जन्मोत्सव साजरा. संपूर्ण महाराष्ट्रात भूताची जत्रा भरते म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या आणि अहमदनगर शहरापासून पूर्वेला 17 किलोमीटरवर असलेल्या श्री क्षेत्र आगळगाव येथील काळभैरवनाथाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सप्ताहाच्या निमित्ताने अखंड हरिनाम, महिलांची भजने, अनेक नामांकित कीर्तनकरांची कीर्तने, होम हवन, महायज्ञ, काशीखंड या ग्रंथाचे सामूहिक पारायण, जन्मोत्सवासाठी काळेगाव टोक येथून आणलेल्या पाण्याने रात्री 12 वाजता गंगा जलाभिषेक, सामुदायिक भोजन असे अनेक कार्यक्रम या सप्ताहात पार पडले. हभप समाधान महाराज भाजेकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन या काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्याची महाप्रसादाने सांगता झाली. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी काळभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे, उपाध्यक्ष साहेबराव गायकवाड, सचिव त्रिंबक साळुंखे, खजिनदार दिलीप गुगळे, सल्लागार मुरलीधर कराळे, विश्वस्त सौ चंद्रकला खाळे, नितीन कराळे, संभाजी कराळे, गोरक्षनाथ जाधव, दिलीप गायकवाड, तुळशीदास बोरुळे, व्यवस्थापक नामदेव कराळे यांनी विशेष परिश्रम घेतले. पंचक्रोशीतील भावी ग्रामस्थ, सर्व पक्षाचे राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बलभीम यादव कराळे, श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगळगाव, हे महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये नगर तालुक्यामध्ये श्री क्षेत्र आगळगाव आहे आणि त्या आगळगावला श्री क्षेत्र काळभैरवनाथाचं मोठं मंदिर आहे. हे काळभैरवनाथाचं मंदिर एका रात्रीमध्ये राक्षसाने बांधलेलं आहे. काशीवरून पाणी दगड आणून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि मग हे जे राक्षस होते ह्या राक्षसांना जीवे मारण्याचं काळभैरवने ठरवलं, परंतु त्यांना उशाप म्हणून या ठिकाणी की तुम्ही स्वतः जसे मानसमाजी यात्रा करतील तसं तुम्ही यात्रा करा म्हणून या ठिकाणी बुद्धाची यात्रा भरते. आणि हाच संदर्भ पुढे धरून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचा निश्चय करत या देवस्थानचा विकास कसा व्हावा आणि कशा पद्धतीने करावा हा विचार केला आणि सर्व आम्ही तरुण मंडळी 20 वर्षापूर्वी एकत्र आलो. आल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी की फक्त एकच ध्यास, तो देवस्थानचा विकास. अशा पद्धतीने विकास करत 2004 साली या ठिकाणी अन्नछत्र सुरू झालं आणि अन्नछत्र बाजरीची भाकरी, आमटी, कांदा, लिंबू, भात. आता हा मेनू का ठेवला तर महाराष्ट्रभर आम्ही हिंडलो, हा मेनू कुठेच नव्हता, परंतु आपल्याला हा मेनू संदर्भ या ठिकाणी जी जयंती साजरी व्हायची त्या जयंतीला रात्रीच्या वेळेस हा मेनू या ठिकाणी तयार केला जायचा. पूर्वी या ठिकाणी आमटी बनवली जायची आणि भाकरी सर्व भक्तगण आपापल्या घरून आणायची. अशा पद्धतीने हा होता, त्याचा संदर्भ आम्ही धरून आमटी भाकरी तपासात या ठिकाणी सुरू केला. आज जवळजवळ 5000 ते 6000 भक्त दर रविवारी या ठिकाणी 12 ते 3 या वेळेमध्ये महाप्रसाद घेतात. हा महाप्रसाद चालूच आहे. वर्षातून 2 या ठिकाणी मोठे उत्सव चालवले जातात. चालतात एक मुख्य यात्रा हंगामा आणि दुसरं म्हणजे श्री काळभैरवनाथ जयंती. ही काळभैरवनाथ जयंती ही 7 वर्षापासून आम्ही या ठिकाणी पशु हत्या होत होती, ती पशु हत्या बंद केली आणि तेव्हापासून आम्ही या ठिकाणी वारकरी संप्रदायाची धुरा पताका खांद्यावर घेऊन या ठिकाणी या सप्ताहाला सुरुवात केली. या सप्ताहामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाबरोबरच या ठिकाणी काशीखंड पारायण सोहळा, हा काशीखंड पारायण सोहळा कुठेही आतापर्यंत होत नाही, परंतु अहमदनगर जिल्ह्यात नगर तालुक्यातून आगळगाव, श्री क्षेत्र आगळगाव या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पार पडतो आणि हा उत्सव आता चालू आहे. आज तो जयंतीचा शेवटचा जयंतीचा दिवस म्हणजे सप्ताहाचा 7वा दिवस आणि उद्या काल आहे. आज रात्री बरोबर 12 वाजता काळभैरवनाथाचा जन्म होतो. काळभैरवनाथाचा जन्म होण्याच्या अगोदर आम्ही या ठिकाणी 8 ते 10 कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे. नंतर वर्षभरामध्ये जितकेही भक्त या ठिकाणी देणगी देतात त्यांचा स्वागत सत्कार, पाहुणे आलेले त्यांचा स्वागत सत्कार आणि मग काळेगाव टोका म्हणजे गंगेचं पाणी आणून या ठिकाणी काळभैरवनाथाचा गंगा जलाभिषेक होतो आणि त्यानंतर महापूजा होऊन 12:05 बरोबर या ठिकाणी महाआरती होते, म्हणजेच काळभैरवनाथाचा जन्म. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील नजन, अहमदनगर.